आज आपण आठवी विज्ञान सेतू अभ्यासक्रम यामधील कृतीपत्रिका नऊ पाळणार आहोत खालील ए गटामधील शब्दांची योग्य जोडी बी व सी गटातून निवडा गटा, गटा एमध्ये दिलेला आहे त्वरण बल विस्थापन आणि कार्य तर आता त्वरण मीटर प्रतिसेकंद वर्ग सेंटीमीटर प्रतिसेकंदचा वर्ग हे त्याचे एकक आहे बल न्यूटन आणि डाईन विस्थापन मीटर आणि सेंटीमीटर कार्य अर्ग आणि ज्यूल आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे समजा एक गाडी पी या बिंदूपासून निघून क्यू या ठिकाणापर्यंत गेली व पुन्हा पी या ठिकाणी परत आली तर तिने कापलेले अंतर आणि तिचे झालेले विस्थापन किती पी आणि क्यू यामधील अंतर हे तीनशे साठ मीटर आहे म्हणजेच अंतर कापलेलं अंतर हे तीनशे साठ अधिक तीनशे साठ म्हणजे सातशे वीस मीटर आणि विस्थापन परत त्याच ठिकाणी आली त्यामुळे विस्थापन हे शून्य मीटर एक वस्तू सुरुवातीच्या तीन सेकंदामध्ये अठरा मीटर आणि नंतरच्या तीन सेकंदात बावीस मीटर व अंतिम तीन सेकंदात चौदा मीटर जाते तर सरासरी चाल काढा सरासरी चाल बरोबर अंतर भागिले वेळ म्हणजे अठरा अधिक बावीस अधिक चौदा भागिले तीन अधिक तीन अधिक तीन म्हणजे चोपन्न छेद नऊ म्हणजे सहा ही झाली सहा मीटर प्रतिसेकंद ही झाली सरासरी चाल एक खेळाडू वर्तुळाकार मार्गावरून धावताना पंचवीस सेकंदात चारशे मीटर अंतर पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परततो त्याची सरासरी चाल व सरासरी वेग किती असेल सरासरी चालबरोबर अंतर भागिले वेळ चारशे भागिले पंचवीस म्हणजे सोळा मीटर प्रतिसेकंद सरासरी वेग विस्थापन भागिले वेळ म्हणजे विस्थापन शून्य आहे म्हणजेच शून्य पंचवीस बरोबर शून्य मीटर प्रतिसेकंद एका विद्यार्थ्याने एका टेबलावर पंचवीस न्यूटन इतके बल लावले असता त्या टेबलाचे तीन मीटर इतके विस्थापन झाले तर त्या विद्यार्थ्याने किती कार्य केले बरोबर बल गुणिले विस्थापन पंचवीस गुणिले तीन म्हणजे पंच्याहत्तर चुली एवढं कार्य झालेलं आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम दैनंदिन जीवनातील उदाहरणासह स्पष्ट करा बल लावले नसताना स्थिर वस्तू स्थिरच राहते जर वस्तू गतिमान नसेल तर ती समान दिशेने समान वेगाने गतिमान राहते उदाहरणार्थ घरंगात येणारा चेंडू यावर जर बल लावले नसेल तर तो समान दिशेने समान वेगाने घरंग कळतो म्हणजे येथे त्वरण हे शून्य असते